जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील। हाय एवरीवन, मी स्वप्ना एमए किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला एक डेजर्ट मध्ये एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे कॅरमेल कस्टर्ड पुडिंग। ती पण एकदम अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे, तर प्लीज तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी 1/4 कप साखर घेतली आहे, ती मी आता इथे पॅन मध्ये कॅरमेलाइज करते। नॉर्मली माझ्याकडे जे ब्लॅक कलरचा पॅन आहे ते मी नाही करत घेते, तर आपल्या ज्या कॅरमेलाइजला जो कलर येणार ना तो आपल्याला व्हाईट पॅनमध्ये अतिशय सुंदर दिसेल, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं कॅरमेलाइज एकदम मस्त झालंय। तर आपण हे कॅरमेलाइज करून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला काही पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही, आपली साखर जशी मेल्ट होत जाईल त्याप्रमाणे आपलं हे कॅरमेलाइज होत जाणार। आता आपली साखर मेल्ट होत चालली, म्हणजे आता हे कॅरमेलाइज होत चालले, आता आपला साखरेचा कलर थोडा थोडा ब्राउनिश होत जाणार आणि जेव्हा आपलं हे टोटली आपली साखर जेव्हा मेल्ट होणार तेव्हा ती कॅरमेलाइज होणार। आता आपलं बघू शकता तुम्ही साखर टोटली मेल्ट झाली आहे, मी गॅस पण बंद करते आणि हे पूर्ण कॅरमेलाइज झालंय। मस्त असं आपल्या ह्याला कॅरमेलाइजला मस्त कलर आलाय, ब्राऊन कलर, म्हणजे आपलं हे कॅरमेलाइज रेडी झालेलं आहे। आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये पोर करते, म्हणजे इथे टीन आहे। अशा पद्धतीने स्प्रेड करते, म्हणजे पोर करून घेतलं एका पॉटमध्ये। आता हे मी पूर्ण कॅरमेलाइज झालेलं मी ट्रान्सफर केलंय 6 इंच ह्याच्यामध्ये टीन मध्ये। आता आपण पुढचं बघूया। इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे, तर इथे मी टोटली 6 घेतले। आता ह्याची जी कॉर्नर आहे ती मी कट करून घेते या पद्धतीने। आता सेम पद्धत इथे पण करायची आहे। आता हे मी कॉर्नर तिन्ही स्लाइसचे कट करून घेतले, आता आपण इथे छोटे छोटे पीसेस करायचे कारण आपल्याला हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे माझे कटिंग झाले व्यवस्थित, आता हे मी सर्व काही ग्राइंड करून घेते। आता हे मी मस्तपैकी ग्राइंड करून घेतलंय, बघू शकता किती स्मूथली असं झालं आपलं हे। आता हे मी साईडला ठेवते, आता आपण पुढे बघू। इथे मी कस्टर्ड पावडर घेते 4 टेबलस्पून, टीस्पून नाही तर टेबलस्पून आहे। 1, 2, 3, 4 म्हणजे ही पावडर जी आहे कस्टर्ड पावडर ही 1/4 कप आहे आणि टेबलस्पून प्रमाणे आपण काउंट केलं तर 4 टेबलस्पून आहे। 1/2 कप पाणी घेते आणि हे सगळं मिक्स करते। हे प्रॉपर आपण मिक्स करून घ्यायचं कारण जेव्हा आपण पावडर टाकले ही पावडर खाली जमा होते, तर त्यामुळे पावडर आपण जी मिक्स करणार आहे ती एकदम व्यवस्थित करायची, म्हणजे काही लम्स वगैरे राहायला नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता मस्त असे व्यवस्थित अशी आपली मिक्स झालेली आहे पाण्यामध्ये। आता आपला पॅन गरम झालेला आहे, आता ह्याच्यामध्ये मी 1/2 कप दूध घेते। 1/2 कप मी दूध घेतलंय, हे आता रूम टेम्परेचरच्या लेवलला आहे हे दूध। आता हे गरम झाल्यानंतर आपण पुढे बघूया। आता आपलं हे दूध थोडस लाईटली गरम झालंय, याच्यामध्ये मी 1/2 कप साखर घेते। आता ही साखर पूर्णपणे आपण मस्तपैकी मिक्स करून घ्यायची, म्हणजे टोटली आपली मेल्ट होईल दुधामध्ये आणि मिक्स होऊन जाईल।
आणि हे जे आपण जी काही आपण हे करतोय तर ते आपण मीडियम फ्लेम वरतीच करायचं सगळं। आता आपलं साखर मस्तपैकी याच्यामध्ये मिक्स झाली आहे दुधामध्ये, तर आता आपण जे आता आपण याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड करून ठेवलेलं होतं ते पुन्हा असं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये ऍड करायचं, मिक्स करायचं आणि हे सर्व मीडियम फ्लेम वरती सगळं करायचं। आणि ह्याचं जे थिकनेस आहे हे थोडं थिक करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण ब्रेड क्रम्स ऍड करणार आहे त्याच्यामध्ये। आता आपले हे ऑलरेडी आपण जी पावडर कस्टर्ड पावडर ऍड केली आता बघू शकता तुम्ही कसं थिकनेस आलाय। आता ह्याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम ऍड करूया। आता आपले हे पूर्णपणे असं रेडी झालं आणि तुम्ही बघू शकता असं आता आपलं हे रेडी झालं आणि आपण गॅस बंद करूया। पण आपण जे कॅरमेलाइज केलेलं ज्या टीनमध्ये आपण ऍड केलेलं आहे त्याच ह्याच्यामध्ये टीनमध्ये आपल्याला आता हे आपण जे केलंय ते ऍड करायचं फटाफट गरम असतानाच। मी पोर केलं ह्याच्यामध्ये, आता हे मी सगळं लेवलला करून घेते। आता हे मी सगळं लेवलला करून घेतलं व्यवस्थित आणि आता टॅप करून घेते म्हणजे त्याच्यामध्ये काही हवा वगैरे गेली असेल ते पूर्णपणे अशी व्यवस्थित आपलं फॉइल पेपर आहे मी फॉइल पेपरने याला व्यवस्थित पॅक करते। आता हे मी ऑलरेडी रॅप इथे फॉइल पेपर लावलाय आणि तो अशा प्रकारे रॅप करून घेतलाय। इथे मी कुकर घेतलाय, इथे मी एक ग्लास पाणी घेते आणि याच्यामध्ये मी अशी एक रिंग ठेवली आहे त्याच्यावरती आपलं भांडे ठेवणार आहे मी। आता आपलं हे पाणी गरम झालेलं आहे ऑलमोस्ट, आता मी याच्यावरती आपलं हे रॅप केलेलं भांडं ठेवते अशा प्रकारे। आणि मी वरच्या झाकण्याची रिंग पण काढली आणि शिटी पण काढली आणि मी आता 25 to 30 मिनिट्स ठेवणार आहे असंच मिडियम फ्लेमवरती। आणि मग आपण आता हे आपलं रेडी झालेलं आहे, आता आपण रूम टेम्परेचरमध्ये थोडं थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 2 तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 2 तासानंतर आपण बघूया आपलं कस्टर्ड कशा पद्धतीने झालं। आता 2 hours झाले आहे, आता हे मी ओपन करून तुम्हाला दाखवते। मस्त आपलं असं कस्टर्ड रेडी झालंय, मी तुम्हाला आता एक एक पीस काढून दाखवते। आता आपलं हे कॅरेमल पुडिंग कस्टर्ड रेडी झालेलं आहे, मस्त असं सॉफ्ट आणि मस्त असं यम्मी झालेलं आहे। तर प्लीज तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू अँड गुड बाय।